जय हिंद। मैं मेजर जनरल साइरस पिठावाला। चाइना के साथ हमारा बाउंड्री अप्रॉक्सीमेटली 3,500 किलोमीटर्स का है और ये तीन सेक्टरों में है, नॉर्दर्न सेक्टर, सेंट्रल सेक्टर और ईस्टर्न सेक्टर। ये जो बाउंड्री है ये लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल है और ये इसलिए कहा जाता है क्योंकि इसकी कोई डिमार्केशन नहीं है, प्रॉपर डिमार्केशन नहीं है और दोनों देशों की अपनी अपनी परसेप्शन है इस बाउंड्री पर। चाइना और इंडिया दोनों अपनी अपनी एरियाज में इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट कर रही है, चाइना भी करती रही है और अभी जब इंडिया अपना डिफेंस प्रिपेयर्डनेस और इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट कर रही है तो चाइना उसको अपोज करने की कोशिश कर रही है और ये जो अभी गलवान में इंसिडेंट हुआ है इसका भी यही भूमिका है। हम जब हमारा रोड DBO की तरफ मेंटेन कर रहे हैं, बढ़ा रहे हैं, वहाँ ब्रिजेस कर रहे हैं और ये सब हम अपने इलाके में कर रहे हैं पर चाइना उसको डाइजेस्ट नहीं कर पा रही है और ये गलवान का इंसिडेंट तो एक बिल्कुल बिट्रेयल है चाइना का, बिट्रेयल ऑफ गुड फेथ और हमारे बहादुर जवानों ने उसको मुंह तोड़ जवाब दिया है और ये बहुत ही अच्छी बात है और बहुत गर्व की बात है। मैं सैल्यूट करता हूं हमारे वीर जवानों पर। आगे के लिए भी हमें ऐसे इंसिडेंटों से डिटर नहीं होना चाहिए और जो हमारे स्ट्रेटेजिक प्लान्स हैं इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट का और डिफेंस प्रिपेयर्डनेस का वो हमें आगे अनडिटर्ड बढ़ाते रहना चाहिए और अपने प्लान के हिसाब से हमारा काम करते रहना चाहिए। थैंक यू। जय हिंद। चीन त्यांचा सीमावाद कधीच सोक्षमोक्ष लावून घेत नाही, त्यांना हे गोंड बिजट ठेवलेलं आवडतं। आता हे भिजत ठेवलेलं घोंगडं त्यांना हवं तेव्हा ते उकरून काढतात आणि वाद सुरू करतात। डोकलाममध्येही तसंच होतं, आता गलवान आणि पंगांगसोमध्ये देखील हाच प्रकार सुरू झालेला आहे। आता हा प्रश्न येतो की हा वाद संपणार कसा आणि केव्हा, तर खरं उत्तर आहे हा वाद कधीच संपणार नाही, चीन तो संपून देणार नाही। आणि आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण जर समर्थ प्रतिक्रिया दिली नाही तर चीन आणि आतमध्ये घुसणार। 16 बिहारच्या जवानांनी जी प्रतिक्रिया त्यांना दिलेली आहे ती प्रतिक्रिया चीननी कधीच त्याचा अंदाज बांधलेला नव्हता। चीनी लोकांनी एका निशस्त्र कमांडिंग ऑफिसरवर जेव्हा प्राणघातक हल्ला केला त्यावेळेला त्याच्या पलटणीतल्या जवानांचं हे प्रतिउत्तर अगदी स्वाभाविक आहे। कमांडिंग ऑफिसर म्हणजे पलटणीचा देव असतो, त्याला हात लावल्यावर जे काय होतं ते तुम्ही आता बघितलंच। पेपरांमध्ये आता अशाही बातम्या आलेल्या आहेत की 16 बिहारच्या जवानांनी चीनी जवानांना हाताने माना मुरगळून आणि त्यांचे चेहरे दगडाने ठेचून त्यांना ठार मारलेला आहे। ही प्रतिक्रिया चीनी लोकांना कळाल्यानंतर त्यांनी जे अपहरत केलेले 10 आपले जवान आणि अधिकारी होते ते निमूटपणे परत केलेले आहेत। आता हे निमूटपणे परत करणं चीनला अजिबात शोभत नाही, पण 16 बिहारच्या ह्या प्रतिक्रियेनंतर त्यांच्याकडे दुसरा इलाजच नव्हता, त्यामुळे हे असंच रहाटगाडगं चालू राहणार आहे। ते घुसायचा प्रयत्न करणार आहेत, आपण त्यांना समर्थपणे थुपवणार आहोत, राजनैतिक वाटाघाटी होत राहणार आहे आणि ह्या राजनैतिक वाटाघाटी होत असताना थोड्या बहुत चकमकी करणं चीनला कर्मप्राप्त आहे, कारण त्याशिवाय आपल्यावर त्यांना दबाव टाकता येत नाही आहे। त्यामुळे ह्या परिस्थितीत फारसा आता फरक नाही, हे आहे असंच चालू राहणार आहे, फार वाढणार नाही,
कुणालाच हे फार वाढवायचं नाहीये, आपल्यालाही आणि चीनलाही। नमस्कार। चीनची मानसिकता ही अत्यंत धूर्त आणि विश्वासघाती अशी आहे, म्हणजे मुखवे राम बगल में छुरी असा त्याचा पवित्र असतो। 1962 युद्धानंतर चीनने लडाखमध्ये आपलं डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याकडे लक्ष पूर्ण केंद्रित केलं। आपल्याला मात्र उशीर झाला आणि आता सुद्धा त्यांचा वार्षिक युद्धाभ्यास पूर्ण झाल्यानंतर सैन्याला परत न पाठवता लडाखच्या भागामध्ये हॉट स्प्रिंग्स, गलवान व्हॅली आणि अक्साईचन या भागात डिफेन्स आणखी मजबूत करण्याकडे त्यांनी लक्ष दिलं। आपल्याला खूप महत्वाचा असणारा असा रस्ता लेह ते डीबीओ म्हणजे दौलत बेग ओल्डी जिथे आपलं विमानतळ आहे तो रस्ता दरबुक, हा रस्ता आता जवळजवळ पूर्ण व्हायला आलेला आहे। हा रस्ता वाया गलवान असा जातो। या भागात पुढचं जे युद्ध होईल त्यासाठी आपल्या सैन्याला रस पोहोचवण्यासाठी डीबीओची जी एअरफील्ड आहे ती आपल्याला खूप कमी आहे। तिथून आपण अक्साईचनकडे पण चढाई करू शकतो किंवा गिलगिट बल्तिस्तानकडे सुद्धा करू शकतो। त्यामुळे हा रस्ता आहे चीनला अवघडसाठीचं धोरण झालंय। याच्या व्यतिरिक्त चीनला भितरण्याची आणखी एक कारण म्हणजे एक तर चीनचा जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याला आपण जोरदार विरोध करतोय, तसेच साऊथ चायना सीमध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे एकत्र झालेत, तसेच G7 आपला समावेश होण्याची शक्यता आहे। चीन आपल्यावर बिथरण्याचं आणखीन एक कारण म्हणजे आपला सीपेकला असणारा जोराचा विरोध। सीपेक म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, तसेच G7 आपला समावेश होण्याची शक्यता। साऊथ चायना सीमध्ये अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर आपण चीनचा विरोध करत आहोत, तसेच अमेरिका आणि युरोपमधल्या देशांबरोबर आपली वाढती मैत्री ही चीनला खोपती आहे। आपल्या देशापुढे काय पर्याय आहे तर डिप्लोमॅटिक, मिलिटरी, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल असा चौफेर हल्ला चढवून चीनला धडा शिकवून आहे आणि ते आपण लवकरच करू अशी खात्री आहे। जय।